कारदगा भोज बारवाड बांधारे अवकाळी पावसाने सातव्यांदा पाण्याखाली पावसाची संततधार सुरूच गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे दूधगंगा पाणी पातळीत मोठी वाढ होऊन दूधगंगा नदीवरील कारदगा भोज बांधारा व बारवाड कुन्नूर रस्त्यावरील बारवाड बांधारा चालू वर्षी सातव्यांदा पाण्याखाली गेले आहेत पाणी पातळीत वाढ झाल्याने या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे पावसाचा जोर वाढत असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अवकाळीने खरीप व रब्बी पिकासह ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाची संततधार मंगळवार सकाळपासून सुरूच असल्याने मांगूर बारवाड कारतगा का ढोनेवाडी शिरदवाड जनवाड कसनाळ मानकापुरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे दूधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दूधगंगा दुथडी भरून वाहत आहे गुरुवार दिनांक पंधरा रोजी सायंकाळी पाच वाजता कारदगा येथील दूधगंगा नदीवरील व बारवाड बांधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे कारदगा भोस बांधाऱ्यावरून होणारी वाहतूक बेडकीहाळ वाया सुरू झाली आहे बारवाड कुनूर बांधारावरील वाहतूक सेवा बंद झाली आहे या अवकाळी पावसाने खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे